घरामध्ये माशी, मच्छर, पाल, उंदीर अशा प्रकारचे विविध कीटक पाहिले असतील तर ओलसर जागेवर विविध प्रकारचे कीटक असतात, ज्यामध्ये एक आहे ते गोम। पावसाळ्यात किंवा ओलसर ठिकाणी गोम पाहायला मिळतात। गोमचा रंग हा तपकिरी किंवा लाल किंवा काळा असतो। गोम पाहूनच अंगावर काटा येतो, त्यामुळेच गोम पाहिल्यावर अनेक जण घाबरूनही जातात। मात्र कधीकधी घरात गोम दिसणं हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं। वास्तुशास्त्रानुसार राहूचे प्रतीक गोम मानले जाते, त्यामुळे घरात शुभ आणि अशुभ अशा घटना घडू शकतात। त्यासाठी घरात गोम कुठे कुठल्या अवस्थेत आढळली यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात। पाहूयात गोम दिसण्याचे शुभ संकेत काय आहेत। हे आहेत शुभ संकेत। जर गोम पूजा घरात किंवा पूजा करत असलेल्या ठिकाणी दिसली तर याचा अर्थ असा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकरच होईल, तसेच धनलाभ मिळण्याचेही हे संकेत आहेत। जर घरात गोम दिसून आली आणि अवघ्या काही सेकंदात गायब झाली तर त्यालाही शुभ संकेत मानले जाते। हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमचे एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल। ज्योतिषशास्त्रात गोमला राहू ग्रहांचं प्रतीक मानण्यात आलं आहे, यामुळे घरातून बाहेर पडण्याच्या वाटेवर जर गोम दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते। कारण घरातून बाहेर जाणारी गोम तुमच्या सर्व समस्याही तिच्यासोबत घेऊन जाते असे मानले जाते। घरात जर गोम मृतावस्थेत आढळून आली तर ते सुद्धा शुभ मानले जाते, पण गोमला स्वतःहून मारू नका। जर ती नैसर्गिकरित्या मृतावस्थेत आढळून आली तर ते शुभ मानले जाते। याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार होते पण ते आता टळले आहे। अशुभ संकेत काय आहे? गोम दिसण्याचे शुभ संकेत आहेत आणि त्याचप्रमाणे अशुभ संकेत सुद्धा आहे। जर तुम्हाला घरातील लादीवर किंवा किचनमध्ये, शौचालयात, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पायऱ्यांवर गोम चालताना दिसली तर ते अशुभ संकेत मानले जातात। यासोबतच नुकसान होण्याचे किंवा गंभीर आजाराचे हे संकेत असल्याचंही बोललं